नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपच्या दृष्टीने विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते पाहणार आहोत. यासाठी प्रथम आपल्याला स्कॉलरशिपची जी वेबसाईट आहे https://pupps.mscescholarshipexam.in या वेबसाईटवर लॉग इन व्हायचं आहे. यामध्ये लॉग इन यामध्ये आपल्याला जो पासवर्ड आलेला होता ईमेल आयडीवर तो पासवर्ड आणि डायस नंबर टाकून लॉग इन व्हायचं आहे. यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. आता यामध्ये दोन पद्धती आहेत, पहिलं म्हणजे स्टुडंट आय डी टाकून आणि दुसरं मॅन्युअली. जर स्टुडंट आय डी आपल्याकडे नसेल तर आपल्याला मॅन्युअली आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. मॅन्युअली करताना आपल्याला पूर्णपणे ब्लँक फॉर्म येतो, तो फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे. पूर्णपणे पूर्ण ब्लँक पेज येतं, ते फिलअप करायचं आहे. ही पहिली पद्धत आहे. आणि दुसरी पद्धत आहे, जर आपल्याकडे स्टुडंट आय डी जर असेल तर आपल्याला स्टुडंट आय डी टाकायचा आहे. स्टुडंट आय डी आपल्याला विद्यार्थी पोर्टल किंवा स्टुडंट पोर्टलवरून काढता येतं. मी स्टुडंट आय डी टाकलेला आहे, विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे, तोच विद्यार्थी असेल तर यस करायचं आहे. विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे. आता हा फॉर्म आपल्याला पूर्णपणे फिलअप करायचा आहे. प्रथमतः मी त्या विद्यार्थ्याचा 100 KB आत फोटो तयार केलेला होता, क्रॉप केलेला होता, तो फोटो आपल्याला घ्यायचा आहे. प्रथमतः ओपन करतोय तो फोटो. मी फोटो आलेला आहे. यानंतर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव आलेलं आहे. यानंतर आईचे नाव जे असेल ते जनरल रजिस्टर प्रमाणे आपल्याला भरायचं आहे. मॅन्युअली जरी भरत असलं तरी आपल्याला जनरल रजिस्टर प्रमाणे सगळं भरायचं आहे. लिंग आपल्याला स्टुडंट पोर्टलवरूनच आलेलं आहे. विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर लेखनिकची आवश्यकता असेल, विद्यार्थी दिव्यांग असेल तर लेखनिकची गरज असते, अन्यथा नाही. महाराष्ट्राचा रहिवासी आहे का विद्यार्थी, त्याला यस करायचं आहे. जन्मदिनांक ऑटोमॅटिकच आलेला आहे, स्टुडंट पोर्टलवरून आपण भरलेला होता तसा. यानंतर विद्यार्थ्यांचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर आहे तसा पाहून आपल्याला भरायचा आहे. आधार नंबर टाकलेला असल्यामुळं आधार नोंदणी क्रमांक टाकण्याची आवश्यकता नाही. यानंतर विद्यार्थ्याचा आरक्षणाचा प्रवर्ग जो लागू असेल तो आपल्याला भरायचा आहे. यानंतर परीक्षेचे माध्यम जे असेल ते आपल्याला निवडायचं आहे, आपल्या शाळेला जे लागू असेल ते. यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम तो निवडायचा आहे. वडिलाचे वार्षिक उत्पन्न 20,000 रुपयापर्यंत किंवा 20,000 रुपयापेक्षा जास्त जे लागू आहे त्या विद्यार्थ्याला ते निवडायचं आहे. यानंतर विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर मी टाकून घेतोय. यानंतर पालकाचा ईमेल आय डी जर असेल तर टाकायचा आहे, अन्यथा ब्लँक ठेवायचा आहे. यानंतर आपण शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी भागात जर राहत असाल तर यस असेल तर यस, नो असेल तर नो करायचं आहे. आदिवासी भागात असाल तर पुढच्या गोष्टी तुम्हाला लागू आहेत, अन्यथा ते आपल्यासाठी लागू राहणार नाहीत, त्यामुळे ते ओपन होणार नाहीत. यानंतर प्रवेश शुल्क आपल्याला 20 रुपये, परीक्षा फी 60 रुपये असते, 89 रुपये होतात.
यानंतर विद्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती, आपल्याला विद्यार्थ्याचा अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे। यानंतर IFSC कोड आपल्याला टाकायचा आहे, ज्या बँकेचं पासबुक आहे त्या बँकेचा IFSC कोड पूर्ण कॅपिटल टाकायचा आहे। विद्यार्थी माहिती भरताना हे खूप महत्त्वाचं आहे। यानंतर जी ब्रँच आहे त्या ब्रँचचं नाव आपल्याला टाकायचं आहे, आपल्याकडे पासबुक असेल तर टाकणं गरजेचं आहे। यानंतर बँकेचं नाव, ब्रँचचं नाव, जी शाखा ज्या गावात आहे त्या शाखेचं नाव। यानंतर फॉर्म जो भरलेला आहे तो आपल्याला प्रिव्ह्यू करता येतो, म्हणजे परत पाहायचा आहे, जर चूक झाली असेल तर आपल्याला ती एडिट करता येते। अशा प्रकारे आपला पूर्णपणे भरलेला फॉर्म आहे हा त्या विद्यार्थ्याचा। हा फॉर्म बारकाईनं पाहणं गरजेचं आहे, जर चूक असेल तर ती चूक आपल्याला दुरुस्त करता येते, बरोबर असेल तर सबमिट करायचं आहे, जर चूक वाटत असेल तर एडिट करायचं आहे। माझा फॉर्म बरोबर आहे म्हणून मी सबमिट करतोय। अशा प्रकारे विद्यार्थ्याची माहिती आपण भरू शकतो। धन्यवाद।